आमिष दाखवून 309 शेतकऱ्यांची 10 कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील कैलास ढवळे आणि त्यांचा मुलगा आशिष ढवळे या खाजगी व्यापाऱ्यांनी देऊळगाव सह परिसरातील अनेक गावांमधील 309 शेतकऱ्यांकडून तूर आणि सोयाबीनला मार्केटपेक्षा जास्तीचा भाव देण्याशी आमिष दाखवून 1 महिन्याच्या कालावधीसाठी उधारीत माल खरेदी केला आणि त्यांना बनावट धनादेश देण्यात आले. मात्र 3 महिने उलटूनही शेतकऱ्याला पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमकवण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी साणेफळ पोलीस ठाण्यात आतापर्यंत 35 शेतकऱ्यांनी ढवळे पिता पुत्राविरुद्ध तक्रार दाखल केली असून अजूनही तक्रार सुरू आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे परिसरातील 309 शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून 10 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आशिष ढवळे आणि कैलास ढवळे हे दोघेही फरार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देऊळगाव साखरशा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आता 35 लोकांनी आतापर्यंत आमच्याकडे तक्रार अर्ज दिलेले आहे. त्यांची कैलास ढवळे तसेच त्यांचा मुलगा आशिष ढवळे यांनी सोयाबीन तूर याची खरेदी करून ती जास्त दराने भाव देतो असे म्हणून खरेदी करून फसवणूक केलेली आहे. त्याची सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे व सदर प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येते. माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी यानंतर आपले सोयाबीन तूर व इतर वस्तू ह्या अधिकृत व्यापारी यांनाच विकाव्या जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. मी रवींद्र श्रीराम नवत्रे राहणार देऊळगाव साखरशा इथला शेतकरी असून कैलास राधाकृष्ण ढवळे आणि आशिष कैलास ढवळे हे दोन्ही व्यापारी म्हणून आले आणि आमच्या गावचे संबंध असल्याच्यानं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना सोयाबीन दिली. पण 1 महिन्याची जबानवर सोयाबीन दिल्या होत्या पण ते एक पहिले ज्याच्या सोयाबीनी घेतल्या त्याचे पैसे त्यांनी दिले म्हणून सर्वांचा विश्वास त्याच्यावर पडला आणि म्हणून गावातून भरपूर लोक त्याच्या विश्वासावर सोयाबीन द्यायला लागले म्हणून आम्ही बी त्याला सोयाबीन दिली. पण त्याने 1 महिना झाला मग 2 महिने झाले 3 महिने झाले आता असे 3-4 महिने होऊन गेले पण आता पैसे ते देत नाहीत. आमचे मुलं शाळेत शिकत आहेत आम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. आता मुलं बाहेरगावी असल्याच्यानं महिन्याला 10-15 हजार रुपये आम्हाला पाठवा लागतात. आता हे सोयाबीनच्या याच्या भरोशावर आम्ही शेतकरी हे मुलं शिकवत आहो पण आता आम्हाला अशी अडचण आली की आता मुलाला पैसे पाठवायचे कुठून आणि तो म्हणते आता मी तुमचे पैसे देत नाही मला शासनानं फसवलं म्हणून मी तुमच्या शेतकऱ्याचे पैसे हे घेऊन शेतकऱ्याला फसवलाला. आता शेतकरी आम्ही आमची मागणी अशी आहे की त्याला अटक करून आमचे पैसे त्याची संपत्ती हरा जप्त करून शासनाने आम्हाला हराज करून आमचा लिलाव बी काही बी करा पण आमच्या शासनानं पैसे आम्हाला परत द्याव काहून की आमच्याजवळ आता पैसे संपलेले आहेत. आमचे मुलं शिकून आहे आमच्या घरी लग्न आहेत. आता हे प्रोग्राम सगळे कसे होतील बगैर पैशाचे कोणी पैसे द्यायला तयार नाही. आता आम्ही कोणाला पैसे बी मागायला गेलो तर लोकाला माहीत आहे याचे पैसे अटकेले आहेत पैसे भेटत नाही. दुसरे पैसे आता काम करून एवढे पैसे कमावले जातात का लग्न होतील का म्हणून आमचे पैसे लवकरात लवकर शासनाने द्यायची अशी व्यवस्था करून काही ना काही मार्ग काढून आमचे पैसे द्यावा.